किचनच्या नवीन रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण गव्हाच्या पिठापासून कुरकुरीत आणि असा मस्तपैकी जाळीदार डोसा पाहणार आहोत. आतापर्यंत तुम्ही गव्हाच्या पिठापासून फक्त चपातच खाल्ला असणार, पण आज मी तुम्हाला गव्हाच्या पिठापासून मस्त असा डोसा बनवून दाखवणार आहे. हा डोसा तुम्ही अगदी मुलांना टिफिन मध्ये देऊ शकता किंवा मधल्या वेळेत तुम्ही नाश्त्यासाठी खाऊ शकता, आणि आपल्या सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेत हा नाश्ता खूपच सोप्या पद्धतीने बनवता येतो. आणि तो कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की पहा, आणि व्हिडिओ आवडली तर एक लाईक नक्की करा, आणि चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि शेजारचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू नका. सर्वात आधी एका बाऊलमध्ये आपण गव्हाचं पीठ घालून घेणार आहोत. मी इथे एक बाऊल एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक छोटी एवढी वाटी एवढं मी रवा घेतलेला आहे. हे सर्व आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया. हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये शिमला मिरची घालून घ्यायची आहे. एकदम बारीक चिरून घ्यायची आहे आपल्याला. कांदा, कोथिंबीर, इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या घालू शकता, म्हणजे गाजर, बीट, अशा तुम्ही भाज्या घातलात तरी चालेल. मिरचीसुद्धा घातली तरी चालेल. इथे आता हे एकदा आपण मिक्स करून घेऊया चांगल्या पिठामध्ये. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. थोडंसं लाल तिखट, तुम्ही मिरचीचा ठेचा सुद्धा घालू शकता, पण मी इथे लाल मसाल्याचा वापर केलेला आहे. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून चांगलं याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे. आधी मी एवढा एक कप एवढं पाणी घातलेलं आहे, आणि हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिश्रण अजूनही घट्ट आहे, त्यामुळे मी यामध्ये अजून एक कप एवढं पाणी घालून घेणार आहे, आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला इथे. हे मिश्रण एकदम आपल्याला घट्ट बनवायचं नाही आहे, जेवढं आपल्याला पातळ बनवता येईल तेवढं बनवायचं आहे, जेणेकरून डोसे छान पातळ होतील आणि कुरकुरीतसुद्धा बनतील. रव्यामुळे इथे डोसे छान असे कुरकुरीत बनणार आहेत, त्यामुळे आपल्याला रव्याचा इथे वापर करायचा आहे. अजून आपल्याला यामध्ये थोडं पाणी घालावं लागणार आहे.
अजून मी यामध्ये थोडं अर्धा कप एवढं पाणी घालून घेणार आहे. हे पहा, हे मिश्रण आपलं एकदम परफेक्ट झालेलं आहे डोसा बनवण्यासाठी. आता हे आपल्याला फुगट ठेवायची वगैरे काहीच गरज नाही. आपण हे मिश्रण बनवल्यानंतर लगेचच डोसे बनवायला घेणार आहोत. हे पहा, आपलं हे मिश्रण बनून तयार झालेलं आहे. आता आपण याचे लगेचच डोसे बनवायला घेऊया. आता इथे एक तवा गरम करून घ्यायचा आहे आणि त्या तव्याला आपण आधी तेल लावून घेणार आहोत. मी इथे गावच्या पद्धतीने तव्याला तेल लावून घेणार आहे. आम्ही गावाला ज्या वेळेला असे डोसे वगैरे करतो त्यावेळेला कांद्याला तेल लावून, कांदा थोडा मधून कट करायचा, त्याला तेल लावून तव्याला लावून घ्यायचं. आता हे तेल मी सर्व तव्याला लावून घेणार आहे. छान असा तेलाने ग्रीस करून घ्यायचा आहे तवा, जेणेकरून आपल्याला डोसा काढताना काही अडचण येणार नाही. अशा पद्धतीने चांगला ग्रीस करून घ्यायचा आहे. हे पहा, आता यामध्ये आपण हे बॅटर घालून घेणार आहोत. ज्या ज्या वेळेला आपण हे डोसे काढायला बॅटर ओतणार आहोत त्या त्या वेळेला हे ढवळून घ्यायचं आहे, नाहीतर ते पीठ खालीच राहणार आणि वरती फक्त पाणी असेल त्याचं. त्यासाठी हे चांगलं मिक्स करून घ्यायचं, नंतर घालून घ्यायचं आहे. मी इथे आता डोसा घालून घेतलेला आहे. आता याच्यावरून सुद्धा आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे. आणि हा डोसा चांगला आपल्याला शेकून घ्यायचा आहे. आणि शेकवताना आपल्याला तवा असा सरकवत सरकवत शेकवायचा आहे, जेणेकरून डोसा सर्व बाजूने चांगला भाजला जाईल. यासाठी ही ट्रिक वापरायची आहे, नाहीतर डोसा तुमचा मधल्या साईडनेच तेवढा शेकला जाईल आणि साईडने कच्चा राहील. त्यासाठी आपण थोडं थोडं असं सरकवून चांगला शेकून घ्यायचा आहे. आता इथे डोसा छान असा शेकलेला आहे. आता आपण याला परतून घ्यायचा आहे. हे पहा, याला जाळी सुद्धा छान सुटलेली आहे. पाहू शकतो तुम्ही, जाळ्या सुद्धा छान पडलेल्या आहेत. आणि हा डोसा तुम्ही एका साईडने जरी चांगला भाजून शेकवून घेतलात तरी चालू शकतो. तुम्हाला जर परतवायचा नसेल तर एका साईडने चांगला कुरकुरीत असा डोसा आपण इथे शेकवून घ्यायचा आहे, पण मी हा दोन्ही साईडने शेकवणार आहे. पहा, मस्त असा गव्हाच्या पिठापासून, अगदी आपल्याला कोणतंही पीठ इथे आंबवण्याची गरज नाही किंवा आपल्याला कोणतीही डाळ इथे मिक्सरला लावायची गरज नाही. मस्तपैकी असे गव्हाच्या पिठापासून छान असे डोसे बनलेले आहेत. तुम्ही हे डोसे मुलांना डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता, मधल्या वेळेच्या नाश्त्यामध्ये सुद्धा हे खाऊ शकता. अगदी ते तुमच्याकडे जरी घरामध्ये असलेल्या टॉमॅटो सॉस सोबत सुद्धा खाऊ शकता, छान लागतात अगदी हे डोसे. जर तेही सुद्धा नसेल, टॉमॅटो सॉस वगैरे जर नुसता जरी खाल्ला तरी हा एकदम टेस्टी लागतो. तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला पण आवडेल आणि तुमच्या मुलांना सुद्धा जरूर आवडेल.
तर पहा इथे आपला डोसा छान असा कुरकुरीत बनून तयार झालेला आहे. आता आपण हा एका प्लेट मध्ये काढून घेणार आहोत. कुरकुरीत सुद्धा झाला आहे ना की मी याचा तुम्हाला आवाज सुद्धा ऐकून दाखवू शकतो. तयार झालेले आहेत, अगदी त्याला छान अशी जाळी सुद्धा सुटलेली आहे. हे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता, टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकता. अगदी तेही जर तुमच्या घरामध्ये नसेल उपलब्ध त्यावेळेला, तर नुसता जरी खाल्ला तरी एकदम टेस्टी लागतो हा डोसा. तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून पहा.